नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शेपूचे गोळे बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, तर शेपूच्या भाजीच्या ऐवजी आपण अशा पद्धतीचे शेपूचे गोळे बनवून त्यांना जर असे शेपूचे हेल्दी गोळे द्याल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे खूप आवडतील आणि ते आवडीने नक्की खातील। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण एक जोडी शेपू याला निवडून आपण स्वच्छ पाण्याने धुवून याला आपण बारीक चिरून घेतलेला आहे। तर एकदम असं बारीक चिरून घ्यायचं आहे। तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे। तर लागेल तसे आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर सुरुवातीला मी अर्धी वाटी यामध्ये टाकणार आहे। यानंतर एक चमचा लसूण पेस्ट घेतलेला आहे। तर लसणामुळे छान खमंगपणा येतो। तर इथे आपण जिरे आणि ओवा पूड अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर, तर हळदीमुळे छान रंग येतो। एक चमचा लाल तिखट पावडर, तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि शेवटी यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया। आणि आपण हे सर्व एकजीव करून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, तर तिखट थोडंसं कमी वाटत आहे, तर आणखीन आपण अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकून घेऊया। तर यामध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकून आपण याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। तर अगदी थोडंसंच पाणी याला लागते, तर थोडे थोडे पाणी टाकायचं आहे। तर यामध्ये शेपूचं प्रमाण जास्त वाटत आहे आणि बेसनचं प्रमाण कमी वाटत आहे। तर आपण यामध्ये आणखीन जे अर्धी वाटी आपण ठेवलं होतं, तर हे सर्व आपण अर्धी वाटी बेसन टाकून परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। तर लागेल तसे आपण प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता। तर चपातीची कणिक आपण कशा पद्धतीने मळतो तशाच पद्धतीने आपण आता हे मळून घेतलेलं आहे। तर हे पहा, छान असा गोळा झाला पाहिजे। तर यामध्ये शेपू आणि बेसनचं प्रमाण अगदी व्यवस्थितपणे झालेलं आहे। तर गॅसवर इथे मी पॅन ठेवलेला आहे, तर यामध्ये एक ते दीड ग्लास आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर दीड ग्लास आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर पाणी उकळेपर्यंत याचे आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत। तर त्या अगोदर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया। तर तयार केलेले शेंगोळे या चाळणीमध्ये आपण ठेवणार आहोत, तर ते खाली तळाशी चिकटू नये म्हणून याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने थोडासा छोटासा गोळा आपण घ्यायचा आहे आणि असा गोलाकार करून आपण थोडंसं हाताला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपण हे शेंगोळे करून घ्यायचे आहेत। तर जास्त पातळही नाही आणि अगदी जाडही नाही, तर मीडियम असं आपण हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। आणि हे आपण चाळणीमध्ये ठेवून देऊया। तर अशाच पद्धतीने आपण सर्व शेंगोळे बनवून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व शेंगोळे बनवून घेतलेले आहेत। तर थोडे लहान मोठे झाले तरी काही हरकत नाही। तर पॅनमधील पाणी आता हे उकळलेलं आहे आणि जी ही चाळणी आहे ती आपण या पाण्यावर ठेवून द्यायची आहे। जे हे पाणी आहे ते या चाळणीला चिटकू नये, तर इतपत आपण हे पाणी ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे ठेवलेलं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर 10 मिनिटांसाठी आपण हे असेच उकडून घेणार आहोत। तर आता 10 मिनिटे झालेली आहेत, तर आपण उकडलेत की नाही आपण चेक करून घेऊया। तर आणखीन थोडंसं हे कच्चं आहे, तर आणखीन एक 5 मिनिट आपण असेच झाकण ठेवून उकडून घेणार आहोत।
तर आता 5 मिनिटे आणखीन झालेले आहेत, तर आता आपण चेक करून घेऊया। तर हे पहा छान उकडले गेलेले आहेत। तर याला आपण गॅसवरून खाली काढून घेतलेला आहे, तर थंड होण्यासाठी आपण 5 मिनिटासाठी आपण असेच ठेवून देऊया। तर हे शेंगोळे आता थंड झालेले आहेत, तर याचे आपण काप करून याचे गोळे बनवून घेणार आहोत। तर इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे, तर असाच चॉपिंग बोर्ड तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही मागवू शकता। तर इथे मी हे शेंगोळे घेतलेले आहेत, तर याचे छोटे छोटे काप करून आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत। तर हे गोळे आपण पाण्यावर पूर्णपणे उकडून घेतलेले आहेत, तर त्यामुळे ही हेल्दी रेसिपी बनलेली आहे। तर ही रेसिपी आणखीन टेस्टी बनवण्यासाठी या गोळ्यांना आपण थोड्याशा तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीचे हे शेपूचे हेल्दी गोळे बनून तयार आहेत। तर हे शेपूचे गोळे आपण टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता। अशाच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।